36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव दांडगा येथे मोठ्या उत्साहात 78 हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात आली आहे आणि 15 ऑगस्ट हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. तसेच ज्येष्ठ नागरिक महिला तरुण मित्रमंडळ शाळेवर जीवापाड प्रेम करणारी रशिक गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हा स्वतंत्र दिन संपन्न झालाय. शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झालाय. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक परदेसी सर आणि शाळेचे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गावकरी मंडळी महिला आणि पुरुष यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्वतंत्र दिन साजरा करण्यात आलाय. त्यानंतर शाळेतील चिमुकल्या बालकलावंतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुरुवात झाली. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी लोकगीत, लोककलागीत, देशभक्तीपर गीत, शैक्षणिक गीत यावर आपले कलागुण दाखवून गावातील नागरिकांना मंत्रमुग्ध केले. गावातील नागरिकांनीही बालकांच्या या कलागुणांची मनापासून टाळ्यांनी दाद देऊन कौतुक केलं. तसेच काही मान्यवर पत्रकार यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. प्रत्येक पालक आपल्या मुलांचे कौतुक आणि कलागुण पाहण्यासाठी आले होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री परदेशी सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघ सर यांनी केले. कोरिओग्राफर म्हणून गोरडे मॅडम, बहुरे मॅडम, जोशी मॅडम यांनी काम पाहिले. तर श्री आडे सर आणि यांनी कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन, बैठक व्यवस्थेचं नियोजन केले आणि नाईक सर यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, गावातील महिला पुरुष, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सत्तार शेख, औरंगाबाद, पैठण.